राज्यसभेच्या निवडणुकांमधलं यश, विधान परिषद निवडणुकांमधलं यश आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. नागपूरकरांची रस्त्यावरती प्रचंड गर्दी पाहायला मिळतीये. नागपूर विमानतळापासून धरमपेठपर्यंतचा हा संपूर्ण स्वागत यात्रेचा प्रवास असेल. या प्रवासामध्ये 13 ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबतील, शुभेच्छांचा स्वीकार करतील आणि त्यानंतर ही स्वागत यात्रा पुढे जाईल. या रथावरती सध्या आपल्याला देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे सगळेजण दिसत आहेत. शुभेच्छांचा स्वीकार केला जातोय, सगळ्यांना अभिवादन केलं जात आहे. गेल्या महिन्याभरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली. राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये, विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांनी निर्विवाद यश मिळवून दिलं आणि त्यानंतर राज्यातल्या सत्ता संघर्षामध्ये, सत्तांतरामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली होती. केंद्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांशी या सगळ्या प्रसंगामध्ये सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी समन्वय साधलेला होता आणि त्यानंतर आता